तुम्हाला विनंती असेल फलंदाज नवीन गेला की आमच्यापर्यंत माहिती नाव पोहोचवा आणि गोलंदाज जेव्हा चेंज होईल तेव्हा तुमचं नाव आमच्यापर्यंत आलं पाहिजे कारण या ठिकाणी आमचे तलाठी बसलेत सोनमताई चव्हाण ते नोंदी घालणार आहेत आणि ते नोंदी झाल्यानंतर फेरफार आणि 32M दाखला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे एक मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये तुमचं सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर क्रीडारसिक ग्रामस्थ हे आमच्या मंडळाचे मार्गदर्शक हितचिंतक जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी समालोचन कक्षामधून हार्दिक स्वागत करतोय गोलंदाजीचा भार पाहूया कोणाकडे असेल सहा षटकांचा सामना खेळवला जातोय तर गोलंदाजीचा भार या ठिकाणी स्वीकारला जाईल अनिल क्षेत्ररक्षण चला सामन्याला पंच सुरुवात होऊन देत आजच्या आज जुम्माचा दिन आहे शुक्रवार आहे हा अल्लाह आपल्या सर्वांना खूप समृद्धी आर्थिक सुबत्ता उत्तम आरोग्य दीर्घायुष्य देव अशीच प्रार्थना आज त्याच्या समोर आपण करूया पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय अनिल आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर द विकेट या ठिकाणी चेंडू फिरकवला पहिल्या चेंडूवर एक झेल घेण्याची संधी चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने चेंडू अडवला जाईल दोघांनी केल्यानी शेती आणि दोघांनी केल्यानी त्याची माती एक धावचीची संधी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडासा मालवणीची म्हणीची आठवण होते काय नाही कळाक आणि बोको गेलो माळाक अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि यावर धावा जर पाहिल्या तर तीन धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत तीन धाव्याने संघ आपलं खातं खोलतोय धाव संख्या तीन पहिल्याच चेंडूवर एक नक्कीच गडी बाद करण्याची संधी होती आणि ज्यावेळेला गोलंदाजी चांगली होते त्याच वेळेला तुम्हाला एक क्षेत्ररक्षकांनी साथ देणं पण तेवढंच गरजेचं असतं कदाचित हा गडी बाद झाला असता तर नक्कीच मी म्हणेन थोडस फलंदाजांवर दडपण आलं असतं परंतु मालवणीतल्या एका दुसऱ्या म्हणीची आठवण होते एवढा दिलेला साधात तर दळी दर कित्याक बादात पुन्हा एकदा अनिल आपल्या गोलंदाजी मार्क वरून सज्ज होतोय आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो मतीन मतीन एक विस्फोटक असा फलंदाज मानला जातोय तो म्हणजे नाईक ब्रदर संघाचा बघा पुढचा चेंडू अनिलचा कसा असेल या ठिकाणी सुंदर चेंडू भिरकावलाय चेंडूच्या खाली लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल मात्र टिकतोय आणि या ठिकाणी माघारी परतावं लागेल मतीनला जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत एक सुंदर असं सुगम संगीत डीजे भाई तर पहिला धक्का तीन या धावसंख्येवर माफ करा पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी अनिल एक चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पण गडी बाद करण्याची संधी आली होती झेल सुटला गेला होता परंतु त्यानंतर मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल टिपतो एक मोठी फटकेबाजी करण्याची संधी होती मतीन हा बाद होतोय पुन्हा एकदा अनिल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल नवीन फलंदाज अमीर मैदानामध्ये पाहूया त्याची फलंदाजी कशी पाहायला मिळेल या ठिकाणी थोडासा उसळी घेणारा चेंडूला अलकेसे ग्लान्स केला जातोय की पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय एक धाव तर पळून पूर्ण केली जाईल एका धाव्याने धावसंख्या मात्र पुढे वधारते धावसंख्या होते ती चार धावा
धावफलकावर आणि नक्की जसे मी चर्चा सत्र अवलंबलं होतं एक 50-55 धावा मध्ये आम्ही रोखू असा मनसुबा होता. फलंदाजी करणारा संघ कर्णधार म्हणाला होता की 65-70 धावा नक्कीच आम्ही जमू. कारण या ठिकाणी विचार केला तर खान बाबा दोन संघ दोन सामने हे लूजर झालाय. फुल टॉस मध्येचा चेंडू जोरदार प्रहार बिग 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 हिट या ठिकाणी चेंडू प्रहार षटकार 6 धावांसाठी. या 6 धावाने झापकन धावा मात्र वदरता येत. दहा धावा संघ दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 10 अशी धाव संख्या. सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 तीच दुहेरी अंकातली धाव संख्या 10 अशी धाव फलकावर पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर चेंडू अपील जोरदार केलं जातंय. उत्साह खूप दिसतोय. आत्मविश्वास कमी. स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी आपल्या जागेवर थांब आहेत. भिट्टू अझर मुकादम या ठिकाणी खूप वर्षाचा गाढा अनुभव आहे. खारेपटण संघाकडून जवळपास 18 ते 20 वर्ष प्रतिनिधित्व केलंय. विस्फोटक फलंदाज म्हणून मानला जाणारा अझर मुकादम एक स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल अनिल. या ठिकाणी जोरदार प्रहार. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक दुसरा गडी बॅक टू बॅक जाताना पाहायला मिळतोय. बाद होतो फलंदाज परेश. दोन्ही सलामीर डगआउट मध्ये. तर या ठिकाणी मात्र विचार केला तर दुसरा गडी बाद होईल परेशच्या रूपाने. एक आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र एक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक लॉलीपॉप झेल दिला जातोय आणि बाद होईल परेश. नवीन फलंदाज सकलेन. सकलेन हा एक खेळाडू आहे. सकलेनची अनेक ठिकाणी मी गोलंदाजी पाहिली आहे. समालोचन करत असताना त्याला मी बघितलंय. एक गोलंदाजी आणि फलंदाजी एक उत्कृष्ट केलेला सकलेन नावाचा हा फलंदाज 4th क्रमांकावर फलंदाजीला बढती देण्यात येते. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि सौंदर्य प्रीमियर लीग SPL अर्थात 2024 हा थरार एक उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजनाच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. या लोकीचे संपवनी काम चालला प्रवासी बोला राम राम. या लोकीचे संपवनी काम चालला प्रवासी बोला राम राम. नशिबाचा लेखा कुणी कुणाचा वाचिला जो आला तो रमला अन शेवटी गेला. कुणी ना कुणाचा येते बाजार स्वार्थाचा जन्मभरी खाल्ल्या कसता नाही दिसला रस्ता नाही दिसला रस्ता. 2 विकेट डगआउट मध्ये परततात. नवीन फलंदाज सकलेन मैदानात. मोहम्मद नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. जो 8 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल. त्याच्यासमोर फलंदाज असेल अमीर पठाण. अमीर पाहूया संघाची पडझड रोखून. हे दोन फलंदाजांना अध्यक्ष आमचे समीरजी नाईक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. मान्यवर मंडळी आपली वाट पाहत आहेत. मोहम्मद या ठिकाणी शॉर्ट पिच मध्ये चेंडू. चेंडू उडालाय. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पळून पूर्ण केली जाते. या ठिकाणी सुहासजी मोरे यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे या. मान्यवरांच्या कक्षेमध्ये स्थान आपण व्हा. तर धाव संख्या विचार केली 11. एक नेल्सन फिगर मधली धाव संख्या पाहायला मिळते. 11 अशी धाव संख्या नक्कीच पाहायला मिळते. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या. सुंदर गोलंदाजी करतोय मोहम्मद. पुढचा असेल चेंडू.
मोहम्मद या ठिकाणी वल्लव रे नकवा वल्लव वल्लव थोड़ा सा टाइमिंग मिस होतो है। क्रिकेट होया प्यार टाइमिंग सही तो सब कुछ सही आणि यावर मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाईल। एका धावेने धाव संख्या पोहोचते ती 12 या धाव संख्येवर। घड्याळातले अंक 12 लेग बाईच्या स्वरूपात आमच्यापर्यंत धाव पोहोचते। आपला जन्म होतो मित्रांनो त्यावेळेला बारसा केला जातो तोही नामकरण आपलं नाव ठेवलं जातं 12व्या दिवशी। आपण हे विश्व सोडून जातो त्यावेळेला 12व्या दिवशी आपले सर्व विधी केले जातात तोच 12 असा आकडा। या ठिकाणी वाईटची दाद मागण्यात येते। पंच आशिष मालवणकर आपल्या जागेवर स्थिर आहेत सांगतायत तुला जो नियंत्रित रेषा आखून दिली त्याच्यातून चेंडू जातोय परिणामतः हे अपील फेटाळलं जातंय। धाव संख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल। पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तसंच किता एक फिरकी गोलंदाज मोहम्मद ची गोलंदाजी चलक दोन चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत। एक चेंडू टप्पा करतोय थोडा सा उसळी घेतोय स्लो रन पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय हाही चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जाईल। पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू मात्र पॅडवर आदळतोय खूप सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी कट्ट्यावरचा गप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा क्रिकेट मध्ये खूप महत्वपूर्ण असतोय। आणि मोठी धाव संख्या उभारताना ज्या वेळेला सलग 3-4 चेंडू निर्धाव गणले जातात तेवढं दडपण नक्कीच फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळेल। पुढचा चेंडू मोहम्मदचा या ठिकाणी चेंडू उडवला उडी 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 स्टँड में जाके जुडी सुंदर फटका 360 होलचा धक्का एक सुंदर षटकार पाहायला मिळतोय 6 धावा 18 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील। दोन षटकांची सांगता होते धाव संख्या पाहिली तर 18 अशी धाव संख्या पाहायला मिळेल दोन गड्यांच्या मोबदल्यात। बाद झालेला फलंदाज सुरुवातीला पहिला बाद झाला मतीन त्यानंतर बाद झाला परेश त्यानंतर मात्र अमीर आणि सकलेन ह्या जोडगोळीने थोडासा डाव सावरलाय। दोन षटकांची सांगता होते दोन षटकांच्या सांगते अखेरीस या ठिकाणी 18 म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी राखली जाते मर्यादित 6 षटकांचा असेल सामना। सुरुवातीची सलामीवीरांची जी पडझड झाल्यानंतर या ठिकाणी अमीर आणि साकलेन हे दोन फलंदाज सिरावलेले दिसत आहेत तिसरा गोलंदाज अनिल आपलं दुसरं संघाच्या वतीने तिसरं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय। अनिल क्षेत्ररक्षण पाहिलं एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दिसतोय एक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतोय एक क्षेत्ररक्षक जर पाहिला तर डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतोय एक गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल एक काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल। अनिल जवळजवळ 8-10 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होणार आहे। अनिल या ठिकाणी सुंदर वेगवान चेंडू जवळपास 147 च्या गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाला बीट करणारा चेंडू हा डावकुरा फलंदाज या ठिकाणी सकलेन थोडासा लय मध्ये येण्यासाठी वेळ घेतोय चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये परंतु हा चेंडू मात्र अनिलचा निर्धाव गणला जाईल। पहिल्या षटकात अनिलने 10 धावा खर्ची केल्या होत्या तोच अनिल शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उसळी घेणारा चेंडू गोलंदाज चेंडूच्या खाली आणि माघारी मात्र परतावं लागेल सकलेनला स्वस्तात बाद होतोय तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये सकलेन बाद 18 या धाव संख्येवर।
समीर नाईक नवीन फलंदाज पांचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाचारण केला जातोय. पाव्या समीर कशा पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी करेल, कुठेतरी पडझड रोकावी लागेल, कोणत्या तरी बॅट्समनला या पिचचा या मैदानाचा ताबा घ्यावा लागेल, चौकार षटकारांची आतषबाजी ही व्हावी लागेल, या पिचवरचा विचार केला तर गोलंदाजांना आतापर्यंत सकाळपासून पाहतोय तर गोलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी पाहायला मिळते. अनिलचं दुसरं षटक आहे म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावा या धावफलकावर पाहायला मिळतायत. आणि या ठिकाणी खान बाबा नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण सांगितलं होतं, दोन मॅच आम्ही लूज झाले त्यामुळे पूर्ण तयारी करून आलोय आणि जखमी वाघाप्रमाणे या अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही करताना पाहतोय तो अनिल. तुम्ही वाहन चालवत असाल तर वेगावर नियंत्रण, तुम्ही बोलत असाल तर जिभेवरचं नियंत्रण, आणि जर का तुम्ही गोलंदाजी करत असाल तर टप्प्यावरचं नियंत्रण फार महत्वपूर्ण असतं. क्षेत्ररक्षण खजवलं जातंय, खूप चांगली गोलंदाजी अनिल त्यानंतर अहमदची पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अनिल सज्ज होतोय. या ठिकाणी पाहूया एक धाव तर पळून पूर्ण गेली जातंय, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॅट कट म्हणजे एक धाव या ठिकाणी जर विचार केला तर समीरच्या खात्यात जमा होईल, एक धाव बऱ्याच उशिरानंतर संघाच्या खात्यात जमा होईल, धावांचा विचार केला तर 19 अशी धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळेल. पुढचा असेल चेंडू. या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र असं संबोधलं जातं तोच चेंडू, पण मात्र हा चेंडू मात्र निर्धाव नक्कीच गणला जाईल. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली की इतिहास रचला जातो, आणि तीच मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी खान बाबा सुंदर गोलंदाजी करतोय. या ठिकाणी जोरदार पार सुंदर फटका, पाहूया दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूच्या मागे आहेत, एकदा पळून पळून गेले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, आणि या ठिकाणी पंचानी थर्ड अंपायर कडे इशारा केलाय. निर्णय आपल्यापर्यंत येईल, थोडीशी धडकन वाढणारा असा हा निर्णय असेल. म्हणजे धाव संख्या पाहिली तर 21, श्री गणेशाला वंदनीय अशी 21 अशी धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते. श्री गणेशाचा विचार केला तर 21 मोदकांचा नैवेद्य आपण श्री गणेशाला दाखवतो, 21 दुर्वा त्याच्या चरणी वाहायला जातात, तीच एक शुभ अंक. 21 अशी धाव संख्या धाव फलकावर, तिसरं षटक असेल प्रगतीपथावर. पुढचा असेल चेंडू, पाहूया कशा पद्धतीने टाकला जाईल अनिल. या ठिकाणी चेंडू उडवलाय, पाहूया एक धाव निश्चित चेंडू, तोपर्यंत दोन धावांसाठी डी झोन ज्याला डिक्लेअर झोन म्हटलं जातं, या दोन धावाने धाव संख्या मात्र पुढे सरकेल. धाव होतात 23 धावा, 23 लॉस ऑफ 3 विकेट, अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. लहरों से डर के नैया पार नहीं होती, लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं. तुम्हाला मेहनत मैदानात करावे लागेल. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतोय,
असाध्य ते साध्य करीता सायास कारण तुका मने, असाध्य म्हणजे अवघड गोष्ट, साध्य म्हणजे मिळवण्यासाठी आणि सायास म्हणजे प्रयत्न हे एकमेव कारण। आणि मैदानातली मेहनत तुम्हाला किती फळाला येईल कारण ही काटे की टक्कर आहे। प्रत्येक संघ असुसलेला आहे या जमजमत्या ट्रॉफीवर। 2024 चा काकाबी क्रिकेट क्लबची ही मानाची सौंदर्य प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याच्या विजयाचा माळ आपल्या गळ्यात आवी, परंतु मेहनत तेवढीच करावी लागेल। पुढचा चेंडू असेल जमीर, या ठिकाणी पाहूया थोडासा एक धाव तर निश्चितच, दुसऱ्या धावासाठी पायर खोलले गेले तर दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते। वाईट चेंडूचा पण इशारा येतोय, म्हणजे मला वाटतं 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये जमा होतील। एक अवांतर वाईट, ज्याला क्रिकेटच्या बरे परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असा चेंडू संबोधला जातो, तोच चेंडू आणि अवांतर धावाने धाव संख्या पुढे सरकेल 26 धावा। या ठिकाणी सुंदर चेंडू आहे, पाहूया काय चित्र असेल या चेंडूवर। एक धाव तर पळून पूर्ण केली आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल। जमीर आहे गोलंदाज, आपलं पहिलं संघाच्या वतीने चौथं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि नक्कीच मोठी धाव संख्या विचार केला तर 55 ते 60 धावा हे तुम्हाला धाव फलकावर लावाव्या लागतील आणि तीच आवश्यकता जर हा सामना रोमांचक व्हायला पाहिजे, समोरच्या संघाला फायटिंग टोटल जर का द्यायची असेल। या ठिकाणी थोडस पुन्हा एकदा सोड मारा, पंच आझर उर्फ बिट्टू मुकादम दोन्ही हात समेत हवत समांतर करतायत, दंडित करतायत, दंडात्मक कारवाई करतायत आणि धाव संख्येचा विचार केला तर धावा 28 धावा या धाव फलकावर, चौथं षटक असेल प्रगतीपथावर। जमीर या ठिकाणी ब्लॉक होल मधले चेंडू उही तारावंद 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय, एक सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवर। या 6 धावाने धाव संख्या मात्र झपकन वधारेल, 10 होत आहेत 34 धावा धाव फलकावर चौथ्या षटकामध्ये। सुंदर फटका, टायमिंग सही, नक्कीच एक चांगला टायमिंग साधत वाटलं होता चेंडू जमिनीला घरलेलाच जातोय की काय, पण ज्या वेळेला चेंडूने आपली जागा पकडली तेव्हा लक्षात आला चेंडू षटकारासाठी गेलाय। पुढचा असेल चेंडू जमीरचा, पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी। या ठिकाणी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, आता मात्र उतारावंद कार्पेटचा फटका, एक धाव लॉंग ऑफचा क्षेत्र रक्षक चेंडूवर झेप घेतोय फेक करतोय, तोपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर एक धाव 35 अशी धावा धाव संख्येवर पाहायला मिळतील। पुढचा असेल चेंडू, या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता यष्टी रक्षकाच्या हातातून, चेंडू मात्र निसटतो आणि यावर एक धाव ही पळून पूर्ण केली जाईल। 36 धावा धाव फुलकावर चौथ्या षटकात, एक चांगली टोटल उभं करण्याच्या दृष्टीने वाटचाल, गडी बाद झाले ते आतापर्यंत 3, त्यामुळे अजूनही शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय। नाईक ब्रदर्स ज्याचे मालक आहेत समीरजी नाईक, पुढचा चेंडू सज्ज होईल। जवळपास 10-12 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी जमीर पुन्हा एकदा सज्ज होईल। या ठिकाणी थोडासा टायमिंग हुकतोय, एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव जिथे एक धाव मिळाली त्या ठिकाणी दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तित केलं जातंय। या 2 धावने धाव संख्या 22 इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येतोय आणि धाव संख्येचा विचार केला तर धावा 38 धावा या धाव फलकावर पाहायला मिळतील। तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल, म्हणजे नक्कीच या षटकाची भैरवी घालणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल।
धाव संख्या पाहिल्या तर 38 धावा या धाव फलकावर, चौथा षटक असेल प्रगतीपथावर, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल जमीर, एक सुंदर असा द्रुतगती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडीशी ढिलाई होते आणि यावर एक धाव नक्की मिळाली असती, त्या ठिकाणी दुहेरी धावांमध्ये परिवर्तित केलं जातंय, म्हणजे दोन धावाने संघ मात्र पोहोचतोय तो 40 वर। षटक संपतंय चौथं, चौथ्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव संख्या ही 40 धावा, म्हणजे या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा खर्ची घालतोय 17 धावा। थोडस महागडी गोलंदाजी जमीरची पाहायला मिळते, चार षटकांचा खेळ माघारी पडतोय, धाव संख्येचा विचार केला तर धावा 40 धावा। पाहूया तुमची टीम मीटिंग मैदानामध्ये, कारण सामना महत्वाचा आहे, चर्चा तर झालीच पाहिजे, मर्यादित 6 षटकांचा सामना, उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवायच्या किंवा 12 चेंडूमध्ये फलंदाजांना कशा पद्धतीचं रोखून धरायचं याचं थोडंसं प्लॅनिंग मैदानात, हे ग्रंथ्रंत होऊन सकाळी 8 वाजता सूर्य आपल्या ड्युटीला आला, दिवसभर आपल्या ड्युटीवर मग्न असेल, जसं जसं त्याचं काम वाढत जाईल तसं दुपारी 1 नंतर अक्षरशः रंध्रन तर ऊन असणार आहे आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता तो कामावरून सुटेल, परतीच्या मार्गाला लागेल, तोपर्यंत आजच्या दिवसभरातील 5 सामने आपल्याला उरकून घ्यायचे आहेत। एखादा व्यक्ती गरीब कुटुंबात जन्माला आला तर त्याने स्वतःला कधी दोषी समजू नये, कारण ते त्याच्या हातामध्ये नसतं, पण मरताना मात्र गरीब म्हणून मेला तर तोच दोषी असतो, कारण उभं आयुष्य त्याच्या हातामध्ये असतं। एक चांगला सामना ह्या क्रीडा रसिकांच्या भेटीला, पुन्हा एकदा काकापीर क्रिकेट क्लब सौंदर्य प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर गण, क्रीडा रसिक, ग्रामस्थ या सर्वांचं मी शब्द सुमनाने समालोचन कक्षामधून राजेश माळोदे खूप खूप स्वागत करतो। माझ्याबरोबर जुडल्या जात आहेत सोनमजी चव्हाण मॅडम, जे एक उत्कृष्ट महाराष्ट्राच्या गुणलेखिका असं त्यांना किताब आपण दिलाय। या ठिकाणी हा सर मारा पंचा इशारा आमच्यापर्यंत येतो वाईट चेंडूचा, ज्याला गोवा टू गोंदिया, वाशी टू काशी असा चेंडू संबोधला जातो, अवांतर धावाने एक धाव संघाच्या खात्यात जमा होईल, 41 अशी धाव संख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते। नियंत्रित गोलंदाजी करणं असेल गरजेचं। या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धत, चेंडू जोरदार पार, चेंडूच्या मागे क्षेत्र रक्षक, हातातून चेंडू निसटतोय आणि चेंडू जातो सीमारेखा पार, 1-2-3-4 चेंडू जातो सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार। चेंडू अडवण्यासारखा असता होता, एक धाव नक्कीच मिळाली असती, परंतु लाखाची कलन खाक आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला भाग, चेंडू निघून जातोय तो चौकार 4 धावांसाठी, धाव संख्या चौकाराने वधारते 45 धावा धाव फलकावर। पुढचा असेल चेंडू, या ठिकाणी चांगला फटका, टायमिंग मिस होतोय, जमिनीला घरंगळत जाणारा फटका, एक धाव तर निश्चित, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, पायर खोलले पाहिलंय क्षेत्ररक्षक, थोडीशी ढिलाई दाखवतोय आणि परिणामतः यावर 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातील, धाव संख्येचा विचार केला तर 47 अशी धाव संख्या पाहायला मिळेल। गोलंदाज या ठिकाणी मोहम्मद, आपलं वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघाच्या वतीने 5 षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय, धाव संख्या ही 47 धावा धाव फलकावर पाहायला मिळते मोहम्मद मापारी। या ठिकाणी पाहूया झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा हा झेल जमिनीला दान केला जातोय, थोडासा क्षेत्ररक्षकाला ते चेंडू गॅदर करता येत नाही, परिणामतः या ठिकाणी विचार केला तर 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातील,
दोन धावने धाव संख्या थोड़स क्षेत्र रक्षण ढिलाई परिणामता हा एक धाव फलक अपने धाव फलका पहाय मिलत है। एक मोठा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला एक काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळते। पुढचा असेल चेंडू पाहूया कसा टाकेल या ठिकाणी ब्लॉक होलचा चेंडू पाहूया कसा असेल। एक धाव तर पूर्ण केली जाते आणि पंचांचा येतो इशारा 22 स्वरूपामध्ये म्हणजे एका धावाने धाव संख्या 50 धावा या धाव फलकावर लागतात। 50 धावा जो स्कोर सांगितला होता त्या दिशेने वाटचाल मात्र होताना दिसते। या ठिकाणी वल्लवरे नकवा वल्लव वल्लव अशी काहीशी स्थिती हा चेंडू निर्धाव बनला जातोय। फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला माहित असतं आपल्या पंखांच्या बळावरची ताकद तीच ताकद या धावसंख्येत पाहायला मिळेल। या ठिकाणी जोरदार प्रहार चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक एका हाताने झेल टिपलाय परंतु या ठिकाणी पाय मात्र बाउंड्री लाईनला टच होतोय। या बाबतीत मालवणी एक म्हण सांगूची वाटता बैल गेलो तो गेलो आणि नऊ हाताचं कासरू पण घेऊन गेलो अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। या षटकाराने धाव संख्या पोहोचते 56 अब तक 56 अशी धाव संख्या पाहायला मिळेल। तर या ठिकाणी विचार केला तर 16 धावा मोहम्मद खर्ची करतोय 56 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर तर यानंतर दुसरा सामना आपण खेळवणार आहोत। यानंतर दुसरा सामना महाराष्ट्र टायगर्स विरुद्ध काजमीन स्पोर्ट्स या दोन संघांनी नाणेफेकीसाठी हे षटक संपल्यानंतर टॉस का बॉस कडे यायचं। अशरफजी नाईक यांच्याकडून समालोचनासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आम्हाला येत आहे। अशरफजी धन्यवाद तुमचं घर भरून उंदरे वाहून दे लाखाक 1.25 लाख मिळून देत शहराक 500 मिळून देत अशी आमच्या ग्रामदेवतेचरणी प्रार्थना करतोय। पहिला सहावं षटक कोण घेऊन येईल कोण अब्दुल्ला हे डावाचं भैरवी घालणार सहावं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय अब्दुल्ला। या ठिकाणी चेंडू उडवलाय चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक देव देता आणि निरंकर पाठ धरता। या ठिकाणी पाहिलं चौकारासाठी चेंडू जातोय मी तर म्हणेन गोलंदाजी अचूक टप्प्यावर केली जाते परंतु क्षेत्ररक्षकांची पाहिजे तशी साथ या ठिकाणी मिळत नाही। मराच्या ढोराक चराचे वडे अशी मालवणी मुलीची मात्र या ठिकाणी आठवण होता। खूप सुंदर सामना आमच्या क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी एक परिपूर्ण मनोरंजन करणारा हा सामना पाहायला मिळतोय। पुढचा असेल चेंडू पुन्हा एकदा टायमिंग मिस होतोय परंतु गोलंदाज छोटा अचूक फेकी करण्याचा या ठिकाणी मनसुबा एक धाव तर पळून पूर्ण केली जाईल धाव संख्या पोहोचते 61 या धाव संख्येवर 61 धावा पाचवं षटक प्रगतीपथावर आणि 65-70 धावा या मैदानावरची नक्कीच फायटिंग टोटल ठरू शकते। पुढचा असेल चेंडू अब्दुल्ला या ठिकाणी पुन्हा चेंडू भिरकवलाय चेंडू जातोय टांगे पलटी घोडे परार पावळेचं पाणी पाष्टाक डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरा डायरेक्ट त्या शाळेच्या कौलार 6 धावांसाठी षटकार। पुढचा चेंडू अब्दुल्लाचा पाहूया कसा असेल। या ठिकाणी पुन्हा एकदा तोच कित्ता उडी 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 और स्टँड में जाके जुळी 6 धावा या धाव संख्येत जमा होतील। आक्रमक फटकेबाजी
जेचे पूर्वज राजी हाताक मिळतात काजी आणि या ठिकाणी दोन शतकाराने धाव संख्या वाढवली जाते। जर षटकारांची हॅट्रिक केली गेली तर अशरफ नाईक सर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, बक्षिसांची मात्र या ठिकाणी खैरात केली जाते। धाव संख्येचा विचार केला 73 धावा धावपळकर, एक भला मोठा डोंगर धावांचा आग आज उभा होताना पाहतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक होलचा चेंडू जमनाई घरगळत जाणारा पाहिलं तर एक धाव लॉंग अंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय। धाव संख्या पुढे सरकेल 74 धावा, 100 रुपये अशरफ भाई नाईक यांच्या खिशात राहतायत। पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा पुढे सरसर मारण्याचा धावचीची संधी, पाहूया पंच इशारा काय देतील। आणि पुन्हा एकदा निर्णय थर्ड अंपायर कडे देण्यात येतो, फलंदाज बाद आहे नाही आमचे दिग्गज। ही आपण लाईव्हच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून 138 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह करतोय। महाराष्ट्रातलं एक मोठं नाव युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.com.in माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। येईल निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत। फलंदाज बाद दिला जातोय, फलंदाज बाद ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या संबोधला जातो तोच या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। धाव संख्येचा विचार केला 74 धावा आणि 75 धावांचं लक्ष ठेवलं जातंय। 6 म्हणजे 36 चेंडूमध्ये 6 षटकांमध्ये यानंतरचा जो होणारा सामना आहे महाराष्ट्र टायगर्स मालक रफिकजी नाईक आणि काजमीन स्पोर्ट्स मालक सलमानजी खान या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण ताबडतोब टॉस का बॉस कडे उपस्थिती दाखवायची आहे। उडवून घ्यायची आहे आपली मान्यवर माणसं वाट बघतायत नाणेफेकीसाठी। महाराष्ट्र टायगर्स वर्सेस काजमीन स्पोर्ट्स आणि दुसऱ्या डावाची सुरुवात होत असताना या ठिकाणी सर्पराजजी ठाकूर या ठिकाणी समालोचनासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय। कॉम बॉक्स मध्ये नक्कीच बदल होईल, एक हिंदीचा बुलंद आवाज या ठिकाणी सर्पराजजी ठाकूर। यानंतर आजच्या दिवसातील दुसरी लढत महाराष्ट्र टायगर्स विरुद्ध काजमीन स्पोर्ट्स या दोन संघांचे संघ कर्णधार या ठिकाणी आले आहेत। नाणेफेक उडवली जाते, फरीदभाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाते। मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस का बॉस कडे
चला महाराष्ट्र टाइगर आणि काश्मीर स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये मान्यवर या ठिकाणी येता येत फरीद भाई यांच्या शुभ हस्ते उडवले जाईल. फरीद भाई प्लीज. दोन्ही संघांना दुसऱ्या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील. नक्कीच एक मोठा सामना व्हावा. फरीद भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाते. काट म्हणजे नक्कीच महाराष्ट्र टायगरचा संघ. एक मिनिट फरीद भाई, तसं तुम्हाला मी सोडणार नाहीये. या तर या ठिकाणी टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील तू? क्षेत्ररक्षण करणार. प्रथम महाराष्ट्र टायगर नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि आमंत्रित करतोय काश्मीर स्पोर्ट्सला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तुझा मनसुबा काय असेल? किती धावान जमवण्याचा काय मानस तुझा? सहा ओव्हर मध्ये एक 70-75 धावांचं टार्गेट. नक्कीच सहा ओव्हर मध्ये 70-75 धावा म्हटलं तर ती एक फायटिंग टोटल. आताचाही सामना आपण पाहतो 74 धावा धावपळकावर लागल्यात, 75 धावांचं लक्ष आहे. समोरचा संघ सांगतोय 74-75. तुला तुझ्या गोलंदाजांवर विश्वास आहे, काय सांगशील? किती धावापर्यंत रोखलं जाईल? हम लोग 50-55 के अंदर रोकने की कोशिश करेंगे क्योंकि हम लोग की बॉलिंग साइड अच्छी है. या ठिकाणी फरीद भाई आहेत, काय सांगाल? या सामनं आयोजन नियोजन आणि दुसरं पर्व आहे, काय कशा पद्धतीचे तुमच्या शुभेच्छा असतील? अरबाजवर आम्हाला विश्वास आहे की अरबाज चांगला खिलाडू आहे. निश्चित दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करावी. काकापेट ट्रॉफी सौंदल पर्व दूसरा नवजन हाई स्कूल ग्राउंड पर काफी तादाद में दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए एसपीएल सौंदल प्रीमियर लीग पर्व दूसरा. इसके पहले जो पहले पर्व में लबैक सौंदल ने जीत हासिल की थी, इस पर्व में देखेंगे इस साल इसके कौन हकदार होते हैं. इस नवजन हाई स्कूल ग्राउंड पर मैं सरफराज ठाकुर मैन फ्रॉम पलटोली. विनिंग का पहला अपना कोटे का पहला ओवर लेके अच्छी गेंती उतना अच्छा शॉट खेल दिया ऊपर पॉइंट के क्षेत्र में. नीचे कौन गया? फरहान. फरहान ने अपना खाता खोला. फरहान गोलंदाज स्ट्राइक पर पहली बार स्ट्राइक लेंगे अनिर माली. अच्छी गेंद थी, उसे खेल लिया है फाइनल के क्षेत्र में. देखेंगे जब तक गेंद फीड होती दो रन पूरे किए बल्लेबाज फरहान गोलंदाज ने. विनिंग का स्कोर 3 रन. डीजे मैन किधर है? डीजे मैन वापस एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार. अच्छी गंती खेलना चाहते थे चूके गेंद सीधा बल्ले पे नहीं, गेंद गई फाइनल के क्षेत्र में. वहां पर समीर बलबले जो के एक स्टार क्लास है पलटोली के, काफी अनुभव बने समीर नाइक समीर बलबले को. वापस एक बार अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछलती हुई चुके गेंद चकमा देते हुए गेंद गई विकेट कीपर समीर नाइक के दस्तानों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पे रुका हुआ. अच्छी गेंद थी, उसे सम्मान दिया पॉइंट क्षेत्र में. एक रन पूरा किया बल्लेबाजों ने एक रन के साथ. विनिंग का स्कोर 4 रन. विनिंग का पहला ओवर पर गति पर
यूट्यूब के जरिए हमारे भाई अब्दुल्ला ठाकुर सऊदी अरबिया से इस मैच का आनंद लेते हुए अच्छी गेंदी उसे उड़ाया, देखेंगे वहां पे फील्डर और गेंद एक टप्पा लेते हुए गेंद बॉल गेंद के बाद फटाफट चार पूरे रन की गेंदी उसे खेल लिया और गेंद बॉल गेंद के बाद चार रन इनिंग का स्कोर आठ रन। काफी ट्रॉफी सौंदल एसपीएल का दूसरा पर्व, इस दूसरे पर्व का दूसरा दिन, दूसरे दिन का पहला मैच खान बाबा वर्सेस नाइट ब्रदर्स। फरहान गोलंदाज खेलने के लिए तैयार, अच्छी गेंद से उछाला है लॉन्ग ओवर के ऊपर से, देखिए वहां के फील्डर और एक गेंद बॉल गेंद के बाद फरार, फरार के बल्ले से आता हुआ पहला छक्का, वहां पे फील्डर ने काफी कोशिश की लेकिन गेंद बॉल गेंद के बाद छह रन के लिए। वापस एक बार अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी कट होती हुई गेंद गई विकेट के बदस्थानों में, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पे रुका हुआ। ऐसा एक इनाम यहाँ पे इकरार हुआ है सौंदल के स्वप्निल घाट, इनकी तरफ से लगातार तीन छक्कों के लिए 501 रुपए का इनाम, उसी तरह से तीन विकेट के लिए 501 रुपए का इनाम स्वप्निल घाट। परेश वापस एक बार गेंदबाजी के लिए तैयार, पांच कदमों का रन अप मलिक रानी की तरफ से, उसी तरह से खातर बड़ेबाज अनिल माली खेलने के लिए तैयार। अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछलती हुई गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, अच्छी गेंद थी। वापस एक बार खेलना चाहते थे चूंकि गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, अगर अच्छी गेंद थी उसे खेला है पॉइंट के ऊपर से, देखेंगे उसके पीछे फील्डर दौड़ते हुए और गेंद बॉन्ड गेंद के बाद फरार चार चार चार, मिलेंगे लंग चार तो बेड़ा होगा पार, विनिंग का स्कोर 20 रन 18। उसी तरह से एक इनाम आ चुका है हमीद खान, इनकी तरफ से अगर तीन विकेट और तीन छक्के के लिए 501, उसी तरह से फरीद नायक इनकी तरफ से तीन छक्के और तीन विकेट के लिए 1100 रुपए का इनाम फरीद नायक। अच्छी गेंदी खेलना चाहते थे, काफी तेज गेंदी, गेंद टप्पा पड़ने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में, ओवर की समाप्ति
दोन ओवर के समाप्ति के बाद विनिंग का स्कोर 18 रन। अच्छी गेंदबाजी यहां पर नाइक ब्रदर की, इसके संघ मालक समीर नाइक। समीर नाइक जिन्हें काफी क्रिकेट का अनुभव है इस मैदान पर, काफी क्रिकेट से खेल खेलते हैं यहां पर। समीर नाइक विनिंग का तीसरा, अपने कोटे का पहला ओवर लेके मलिक रानी की तरफ से सामना करने के लिए तैयार अनिल माली, मैन फ्रॉम बांसरेवाड़ी सौंदल। एक विकेट के लिए आनी कैमरामैन बैटिंग भी उसकी। हाँ समीर नाइक अगर विकेट लेते तो उनके लिए 100 रुपए का इनाम फरीद नाइक के लिए, और उनके जो सामने बल्लेबाज है उन्होंने छक्का लगाया था उसके लिए भी 100 रुपए का इनाम फरीद नाइक की तरफ से। समीर नाइक गेंदबाजी करने के लिए तैयार, अच्छी गेंदी ब्लॉक बॉल की गेंदी और अंपायर का इशारा व्हाइट बॉल का, इसी अवांतर से विनिंग का स्कोर 19 रन। तेज तरार गेंद थी लेकिन दिशा से भटके यहां पर समीर नाइक, अच्छी गेंद थी उसे उछाला है लॉन्ग बॉल के क्षेत्र में, वहां पे फील्डर मौजूद। जब तक गेंद फील्ड होती 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। विनिंग का स्कोर 21। वापस एक बार समीर, अच्छी गेंद थी, गेंद लाते देख चुके, गेंद सीधा बल्ले पे नहीं, डॉट गेंद, गेंद शेष, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पे रुका हुआ। उसी तरह से हमारे स्कोरर राजेश, हमारे साथ जुड़े हुए कमेंटेटर राजेश मालोदे मैन फ्रॉम तल्ला, अच्छी गेंद से उछाला है गेंद बॉल रन के बाद 4 रन के लिए। राजेश मालोदे मैन फ्रॉम तल्ला, आपने पहले कॉमेडी सुनी होगी उनकी, काफी बुलंद आवाज है उनका। समीर वापस एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, अच्छी गेंद थी, गेंद टप्पा फड़ने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई उसे खेल दिया है। जब तक गेंद फील्ड होती 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। विनिंग का स्कोर 27। हमारे स्कोरर मैंने आपको कल भी कहा था गिरीश कोथरेकर, जिन्होंने काफी साल खेला है क्रिकेट विक्रोली एंड विक्रोली के लिए। वापस एक बार दिशा से भटकते हुए समीर नाइक, अंपायर का इशारा वाइड बॉल, इसी अवांतर से विनिंग का स्कोर 27। वापस एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, अच्छी गेंद थी उसे उछाला है लॉन्ग बॉल के ऊपर से, वहां पे फील्डर मौजूद देखेंगे, और एक आसान सा कैच, और यहां पे लौटना होगा फरहान गोलंदाज को। अच्छी गेंद थी लेकिन टाइमिंग कर नहीं पाए यहां पर फरहान गोलंदाज,
और एक आसान सा कैच लिया यहाँ पे लॉन्ग ओवर पे खिलाड़ी। समय नायक के 100 रुपए लागू हो गए। फरीद नायक की तरफ से 100 रुपए का इनाम समय नायक के लिए। काका फिल्टर ऑन विसोंगल 2024 एसपीएल का थर्ड पर्व दूसरा, ये दूसरे पर्व का दूसरा दिन, दूसरे दिन का पहला मैच खान बाबा वर्सेस नाइक ब्रदर्स। इस मैच का आनंद लेते हुए कुवैत से तसव्वुर बलबले, काफी तादाद में दर्शक यूट्यूब के लाइव से इस मैच को देखते हुए इस एसपीएल को काफी मेहनत की यहाँ पर समय नाइक तब्रेश ठाकुर और काफी कार्यकर्ताओं ने काफी मेहनत ली इस एसपीएल को। मोहम्मद नाइक विनिंग का तीसरा अपने कोटे का पहला वाला लेकर सलमान। अच्छी गेंती गेंद टप्पा वाला थोड़ी सी उछलते हुए खेल दिया वहां पे खराब फील्डिंग और उसका पूरा पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। इसी 2 रन के साथ विनिंग का स्कोर 31 रन। विनिंग का चौथा ओवर पर गति पर वापस एक बार सलमान, अच्छी गेंद उसे उछाला है फाइनल के शोर में वहां पर देखे फील्डर लंबी दौड़ लगाते हुए जब तक गेंद फील्ड होती 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इसी 2 रन के साथ विनिंग का स्कोर 33 रन। ऐसा बढ़ती हुई संख्या इस नवजोन हाईस्कूल ग्राउंड पर अभी भी जीतने के लिए 16 गेंदों में 42 रनों की जरूरत, 16 चेंडू 42 धावा। अच्छी गेंद उसे उछाला है लॉन्ग ऑन के ऊपर से, टाइमिंग प्रॉपर गेंद बढ़ गन के बाद फरार, धक 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 6 रन। इसी 6 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, विनिंग का स्कोर 39 रन। अभी भी जीतने के लिए 15 गेंदों में 36 रनों की जरूरत। क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता, क्रिकेट अनिश्चितता का खेल है। वापस एक बार गेंदबाजी करने के तैयार सलमान, सामने अनिल माली। जब तक अनिल माली मैदान पर अंपायर से दांत मांगते हुए, लेकिन अंपायर काफी अनुभवी अंपायर अजर मुकादम मैन फ्रॉम खारेपड़न, उसी तरह से आशीष मालवनकर ताकि क्रिकेट का अनुभव उनके पास, और अंपायर का इशारा आउट ओटी आउट, यहां पे लौटना पड़ेगा।
नए बल्लेबाज जफर ठाकुर, पलटोली के पिंच हिटर और उसी तरह से अकीब बलबले। जब तक मैदान पर आपको पिछले साल याद होगा यहां पर एक मैच हुआ था, काफी धुआंधार बल्लेबाजी की थी अकीब बलबले ने, वही अकीब बलबले उसी तरह से जफर ठाकुर उतने अच्छे बल्लेबाज। सलमान, सलमान टू जफर, जफर टू सलमान, देखेंगे काफी रोमांचक स्थिति में मैच। अच्छी गेंदी उछालना चाहते थे, गेंद सीधा बल्ले पे नहीं। और एक रन से संतोष होना पड़ेगा जफर ठाकुर को। मिलिंग का स्कोर 40 रन। इस ओवर की आखिरी गेंद शेष, खेलने के लिए तैयार। इस गेंद पर अगर एक आधा छक्का चौका आता है तो मैच में थोड़ी मजा आ सकती है। अच्छी गेंदी यहां पे खराब और यहां पे भाग्य का साथ अकीब बलबले को, खेलना था दीजिए टाइमिंग सही कर नहीं पाए। और एक रन से संतोष होना पड़ेगा भाग्य का साथ अकीब बलबले को। अभी भी जीतने के लिए 12 गेंद 34 रनों की जरूरत। जब तक अकीब मैदान पर कुछ कहा नहीं जा सकता अकीब बलबले। खेल थोड़ा रुका हुआ, विनिंग का पांचवा अपने कोटे का दूसरा ओवर लेकर समीर नाई जिन्होंने 100 रुपए का हकदार हो चुके फरीक नाइक की तरफ से। अगर अकीब बलबले 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम फरीद नायक की तरफ से। वाह 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 फरीद नायक, इनामों की बरसात फरीद नायक की तरफ से। वापस एक बार चुके यहां पे फील्डर, वापस एक बार क्या छुट्टा हुआ और अकीब को जीवदान। भाग्य का साथ अकीब बलबले को, 2 रन मुकम्मल किए यहां पर। इसी 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, विनिंग का स्कोर 42-43। वापस एक बार समीर नाइक, जब तक समीर नाइक गेंदबाजी करने के लिए तैयार। काफी अनुभव उनके पास समीर नाइक को। अच्छी गेंद थी, तेज तरार गेंद, अंपायर से दाद मांगते हुए लेकिन अंपायर काफी डटे हुए। अंपायर अजहर मुकादम उर्फ खारे पठान बिट्टू, उसी तरह से आशीष मालवनकर, काफी अनुभव है इस क्रिकेट का। मैन फ्रॉम राजापुर, वापस एक बार समीर नाइक खेलने के लिए तैयार। समीर गेंदबाजी के लिए अकीब बलबले, बल
नौ बॉल में 32 रनों की जरूरत, नौ चेंडू 32 आवे की जरूरत। उड़ाया उड़ाया आसमान की तरफ, लगा लगा गेंद गई फरार, बॉन्ड गन के बाद 6 रन के लिए। मैंने पहले आपको कहा है जब तक अकीब बल गए वो मैदान पर है, कुछ कहा नहीं जा सकता। अगर अकीब बल बले 3 गेंदों में 3 छक्के लगाते तो 1000 रुपए का इनाम फरीद नाइक इनकी तरफ से। गेंदबाजी के लिए समीर नाइक खेलने के लिए तैयार। अकीब बलबले वापस एक बार देखेंगे, वहां पे चुके और वहां पे वापस एक बार जीवदान अकीब बलबले। आज अकीब बलबले को किस्मत का साथ बहुत मिल रहा है, आज जुम्मा का दिन बहुत साथ मिल रहा है अकीब बलबले को। देखेंगे अकीब बलबले क्या कर सकते हैं आने वाले गेंदों में। समीर नाइक अकीब बलबले उसी तरह से हमारे सौंदल के नाम की दास्ती शमशु नाइक यहां पे आ चुके हैं। मंडल की तरफ से उनका बहुत स्वागत करते हैं शमशु भाई का। अभी भी जीतने के लिए 6 गेंदों में 23 रनों की जरूरत। क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता, क्रिकेट अनिश्चितता का खेल है। 7 चेंडू 23 दावा की जरूरत। अगर एकादा एक या दो बॉल पे चौका छक्का आता है तो मैच में मजा आ सकती है। काफी तादाद में दर्शक इस यूट्यूब के लाइव से इस मैच का मजा लुत्फ उठा रहे हुए। काफी मेहनत की यहां पर समीर नाइक, तबरेज ठाकुर, मोहम्मद नाइक और काफी कार्यकर्ते फरीद नाइक। जमीर आगा काफी थोड़ा टेंशन में होंगे लेकिन कोई टेंशन लेने का नहीं, क्रिकेट अनिश्चितता का खेल है। मोहम्मद मोहम्मद इनको भी काफी अनुभव है क्रिकेट का। मोहम्मद नहीं मोहम्मद नाइक अगर एक विकेट लेते तो 100 रुपए का इनाम। अशरफ नाइक की तरफ से इनामों की बरसात, 6 गेंद 23 रनों की जरूरत। मोहम्मद पहली गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉक वॉल की गेंद थी, उसे खेल दिया है वहां पे फील्डर। जब तक गेंद को फील्ड करते 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। अभी भी जीतने के लिए 5 गेंदों में 23 रनों की जरूरत। काफी रोमांचक मैच, पांच इक्कीस मोहम्मद टू अकीब, अकीब टू मोहम्मद। अच्छी गेंद थी और यहां पे अकीब को लौटना पड़ेगा और मोहम्मद के 100 रुपए यहां पर इनाम के हकदार होते हैं मोहम्मद नाइक। मैंने आपको पहले ही कहा था मोहम्मद नाइक को काफी अनुभव है क्रिकेट का इस नौजवान हाईस्कूल ग्राउंड पर। अभी भी जीतने के लिए 4 गेंदों में 21 रनों की जरूरत।
खेलने के लिए तैयार। जमीर आगा, काफी आशा उन पर। मोहम्मद नाइक, तू जमीर आगा। अच्छी गेंदी यहाँ पे रिव्यू मांगा यहाँ पर जमीर आगा ने। जमीर आगा के पास भी काफी अनुभव है क्रिकेट का, काफी क्रिकेट खेला उन्होंने जमीर आगा ने। अंपायर का इशारा व्हाइट बॉल का, अभी भी मोहम्मद नाइक गेंदबाजी के लिए तैयार। जमीर आगा खेलने के लिए तैयार। गेंद को उड़ा, वहां पे फील्डर मौजूद और और ये लगा छक्का जमीर आगा के बल्ले से। छक्का दिला ना, और अंपायर का इशारा चार रन। अभी भी जीतने के लिए तीन गेंदों में 16 रनों की जरूरत। तीन गेंद 16 रनों की जरूरत। मोहम्मद नाइक टू जमीर आगा, वापस एक बार।
यहाँ पे अंपायर का इशारा, सामने वाले टीम ने रिव्यू मांगा है। खेल थोड़ा रुका हुआ, वापस एक बार व्हाइट बॉल, खराब गेंद, गेंदबाजी यहां पर मोहम्मद नाइक की। अभी भी जीतने के लिए 3 गेंदों में 15 रनों की जरूरत। अच्छी गेंद थी, उछालना चाहते थे, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर निकलती हुई, गेंद चकमा देते हुए गेंद गई समीर नाइक के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, इसको वहीं पर रुका हुआ। अभी भी 2 गेंदों में 15 रनों की जरूरत। मोहम्मद, अच्छी गेंद थी मोहम्मद नाइक की। मैंने आपको पहले ही कहा था मोहम्मद नाइक के पास काफी अनुभव है इस क्रिकेट का। आगा सर खेलने के लिए जमीन आगा। वापस एक बार अंपायर अजहर मुकदम का व्हाइट बॉल का इशारा। इसी अवांतर से स्कोर में बढ़ोतरी, अभी भी जीतने के लिए। एक 14, क्रिकेट में कुछ कहा जा नहीं सकता। अगर नो आता है, व्हाइट आता है, अच्छी गेंदी और इसी तरह मैच फिनिश। यहां पर नाइक ब्रदर्स ने जीत हासिल की है। जीतने वाली टीम का भी अभिनंदन, हारने वाली टीम का भी अभिनंदन, और जिसको जिसको इनाम मिला यहाँ पे आके कॉम बॉक्स में लेना है। समीर नाइक, मोहम्मद नाइक, आए हुए तमाम दर्शकों का स्वागत है। हमारे साथ जुड़े हुए समालोचक तरला से उनका भी स्वागत है। आपको आगे का बेकाल सुनाएंगे।